आदरणीय पवार साहेब, आदरणीय आई, आदरणीय सुमति काकी, आदरणीय प्रतिभा काकी, एडवोकेट प्रमुख वकील आदरणीय प्रताप काका, विठ्ठल शेठ मणियार, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्ता भरणे, अशोक पवार, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, रमेशप्पा थोरात, आमचे मोठे बंधू राजूदादा पवार, तसंच उपस्थित असणारे निलिमा गुजर, किरण गुजर, डॉक्टर शंकरराव मगर, शिवाजी काळे, युगेंद्र पवार, उद्धव गावडे, डॉक्टर राजू शहा, नाना कुटाळे, सौभाग्यवती कुटाळे, मंदार सिक्ची, सचिन भोगावत, पूनमताई मदने, आपल्या स्वामी सिंचोलीच्या सरपंच, प्राचार्य सरिता शिंदे, गजानन गुणवरे माजी सरपंच, सर्व विद्याप्रतिष्ठान संस्थेचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, सर्व कर्मचारी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, पवार परिवारातील जमलेले सर्व आमचे नातेवाईक, पवार परिवारातले सर्व घटक, विशेषतः आज मनापासूनचं समाधान आहे, म्हणजे आजची तारीख, आजची वेळ, आजचा वार न विसरता माझा धाकटा भाऊ जयंत पवार इथं उपस्थित आहे, त्याचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं आलात. विशेषतः माझ्या इंदापूर तालुका, माझा दौंड तालुका, पुणे जिल्हा, पुणे शहर ह्या परिसरातून अनेक वडीलधारी नेते, वडीलधारी सहकारी, तरुण सहकारी, माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, आमचे ग्रामस्थ नागरिक सर्वजण इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या आपल्या देशामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्तानं मातृशक्तीला वंदन करतो आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या. आणि उद्याच्या 24 तारखेला विजयादशमी आहे, त्याच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. मध्ये मला एक दिवस किरणचा फोन आला की साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या स्वामी चिंचवली, खरं तर ही शाळा ही भिगवणची, भिगवणमध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस 1972 साली आदरणीय पवारसाहेबांनी ह्या विद्याप्रतिष्ठानची 16 ऑक्टोबरला स्थापना केली, त्यावेळेस दुष्काळ होता. दुष्काळाच्या काळामध्ये अनेक जण खडी फोडायला जात होते, पोटाची खळगी भरण्याच्या करता कोण गहू आणि तेलावर काम करायचे, रोजगार हमीच्या कामावर जायचे. आणि महाराष्ट्राला त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी जगवण्याचं काम, महाराष्ट्राला त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम आणि महाराष्ट्राला थोडं बहुत धान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये हातामध्ये घेतलं. त्यावेळेस साहेबांनी शेतीकरता कृषी विकास प्रतिष्ठान आणि शिक्षणाकरता विद्या प्रतिष्ठान ह्या संस्थांची स्थापना केली. त्यावेळेस बारामतीकरांच्या मधल्या अनेक वडीलधाऱ्यांनी साहेबांना साथ दिली, ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्याच्यामध्ये स्वर्गीय विनोदकुमार गुजर असेल, स्वर्गीय बंडोपंत उंडे असतील, स्वर्गीय डॉक्टर एम आर शहा असतील, स्वर्गीय अप्पासाहेब जाधव असतील, स्वर्गीय खुशालभाऊ छाडेजेड असतील, अशा अनेकांची नावं घेता येतील. ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये ही शिक्षण संस्था पुढे आणण्याच्याकरता प्रयत्न केला. साहेबांचे आशीर्वाद होतेच, साहेबांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे कृषी विकास प्रतिष्ठानचं जबाबदारी स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी घेतली आणि ती संस्था तिथं वाढीला लागली. आणि ह्या आत्ता मी नावं घेतली त्या सगळ्यांनी विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी घेतली आणि बारामतीमध्ये MES हायस्कूलच्या ठिकाणी जवळच बाल विकास मंदिर, आता त्याचं नाव मी स्वर्गीय विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर दिलेलं आहे, त्याची सुरुवात झाली.
परंतु मला नाही वाटत ती सुरुवात होत असताना पुढे एवढा मोठा त्याचा वाढ होईल असं त्यावेळेस करताना वाटलं असेल. परंतु आता अनेक ठिकाणी या संस्थांच्या वेगवेगळ्या शाखा मग नर्सरी ते दहावीपर्यंत असेल, SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE हे बोर्ड, मराठी माध्यम शाळा, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, लॉ कॉलेज, बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, BEd, DEd, MEd कॉलेज, IT कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज, अशा अनेक प्रकारच्या सुविधा शिक्षणाची दालनं या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाला प्राधान्य हे काम हातामध्ये घेण्यात आलं. आणि त्याच काळामध्ये 1999 साली इथं सिनारमास त्याचं बिल्ड कंपनीचं एक कारखाना आला. त्या कारखान्याच्या माध्यमातून थोडंबहुत माझ्या इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम होऊ शकलं, अनेकांना कामं मिळू शकली, रोजगार मिळू शकला. आणि त्यावेळेस तिथल्या लोकांनी विनंती केली की बाबा विद्याप्रतिष्ठानची एक ब्रँच शाळा आमच्याकडे जर काढली तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो. आणि त्यावेळेस ती शाळा तिथं आपण सुरू केली. फार कमी विद्यार्थी होते, परंतु शाळेची इमारत त्यांनीच बांधून दिली, आम्ही शाळा चालवत होतो. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही ना काही अडचणी यायला लागल्या आणि मग संस्थेने ठरवलं, साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा ह्याची जागा घ्यायची. आणि सिनारमास कंपनीनं त्यांच्या कामगारांच्या मुलांच्याकरता, विशेषतः अधिकारी यांच्या मुलांच्याकरता इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावं म्हणून ती विनंती केलेली होती. सुरुवातीला शाळेमध्ये तिथल्या 24 विद्यार्थिनी होते आणि त्या बिल्ड कंपनीचे गुहा असतील, श्रीनाथ असतील, कुलकर्णी असतील. आणि विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळाने पुढाकार घेऊन त्यावेळेस शुभारंभ केला. 2011 पर्यंत इयत्ता 8वीपर्यंत शिक्षणाची सोय झाली, 370 विद्यार्थ्यांची संख्या झाली. आणि कंपनीने याकरता उच्च प्राथमिक वर्गाकरता स्वतंत्र इमारत वर्ग सुरू केले. नंतर 2019 माझ्या माहितीप्रमाणे 450 विद्यार्थिनी झाले. माझ्या इंदापूर तालुका आणि बारामती, विशेषतः इंदापूर आणि माझ्या दौंड तालुक्यातलं भिगवण, डाळस, पळसदेव, खडकी, कळस, भादलवाडी, खानोटा, राजेगाव, मळत, मदनवाडी, रावणगाव, शेकफळ इथले विद्यार्थिनी इथं यायला लागले त्या शाळेमध्ये. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण त्यांना घ्यायला सुरुवात केली. त्या कंपनीमधनं कामगारांची मुलं यांना प्रत्येकी विद्यार्थ्यांमाग 5,000 रुपये फी मध्ये सवलत काहीतरी त्यांनी दिली. असे वेगवेगळे प्रकार घडत होते. शेवटी विद्या प्रतिष्ठान हिचं एक नाव आहे, ती जी कामाची एक ह्या संस्थेची पद्धत आहे. ह्यामध्ये मेरिटला महत्त्व दिलं जातं. गोरगरिबांची मुलं ज्यांना जर यदा कदाचित आई किंवा वडील नसतील आणि गरीब असतील तर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या करता देखील ही संस्था मनापासून मदत करत असते, वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती देत असते. ज्याच्यामध्ये ज्या मुलाच्या खेळात किंवा कशाचा स्पार्क असला तरी त्या मुलाला, त्या मुलीला पुढे आणण्याचं काम ही संस्था करत असते. आणि म्हणून आम्ही सगळेच जण प्रयत्न करत होतो, अनेक कार्यकर्त्यांना सांगत होतो किंवा ह्या भागामध्ये 7-8-10 एकर जागा आम्हाला उपलब्ध करून द्या, जो काही बाजारभाव असेल तो आम्ही देऊ. परंतु अनेक जागा मी बघितल्या. किरण पण माझ्याबरोबर असायचा आणि त्यावेळेस नाना खुंटाळे ज्यांचा आम्ही सत्कार केला, त्यांनी स्वामी चिंचोलीची हे जे काही जागा आहे तशा पद्धतीची जागा त्यांनी 10 एकर ही डोंगर माथ्यावर, त्यांची जमीन 75 एकर. परंतु नानांच्या लक्षात आलं की या 75 एकर जमिनीमध्ये जर लोकांना आपल्याला काही योजना राबवायची असेल तर चांगली शिक्षण संस्था आली पाहिजे. आणि 10 एकर जागा त्यांनी काही दर ठरवून आम्हाला दिली. आणि त्याच्यामधनं मग आम्ही हा 30 मीटरचा रस्ता केला, त्याच्यामध्ये अजून 2.5 एकर जागा त्यांनी अम्युनिटी आणि ओपन स्पेसची आम्हाला मोफत दिली. 10 एकर जागेचे पैसे घेतले, बाकीचे पुढचे मोफत दिली.
एसटीपी करता 12 गुंठे जागा असं 5 एकर 12 गुंठे जागा त्यांनी संस्थेला बक्षीसपत्राने दिली. आता सचिन इथं बसलेत बोगावत, त्यांनी खेळाच्या मैदानाने वर 3 एकराचं तिथं 17 गुंठे जागा त्यांनी बक्षीसपत्राने देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि तिथं 3 एकर चांगलं ग्राउंड आपण करतोय. इथं गव्हर्नमेंटची खानपट जागा होती ती देखील शासनाच्या रेडी रेकनर प्रमाणे जे काही शासनाची नियम आहेत अटी आहेत त्या सगळ्या अटीची पूर्तता करून आपण ती जागा पण घेतली. आणि अशी 16 एकर 9 गुंठे जमिनीवर ही वास्तू आपण बांधलेली आहे. 1 लाख स्क्वेअर फीट बांधकाम आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या गरजा आपल्या मुलांना मुलींना हव्यात, आपल्या तिथल्या टीचिंग स्टाफला हव्यात, नॉन टीचिंग स्टाफला हव्यात, त्या देण्याचा प्रयत्न आपण केला. हे सगळं करत असताना सुधीर पानसरे असतील, रमेश नाना जाधव असतील, आमचे स्वामी चिंचवलेचे माजी सरपंच गजानन गुणवरे असतील, किरण असेल, या सगळ्यांचीच मदत झाली. आणि मग श्रीकांत अनपटला आपण फेज 1 मध्ये हे 1 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करायला सांगितलं आणि ते आता तुम्ही सगळेजण पाहताय. हे बांधकाम झाल्यानंतर तिथं वर 3 एकराचं खेळाचं मैदान, तिथं कंपाऊंड आपण करतोय, 400 मीटरचा ट्रॅक करतोय, खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, असे वेगवेगळे जे माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना खेळाचे प्रकार आवडतात ते प्रकारच्या सुविधा इथं देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. पाण्याची थोडीशी कमतरता आहे परंतु ती पण दूर करण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. इकडच्या भागातनं दत्ता भरणे आमदार आहेत, तिकडं राहुल कुल आमदार आहेत. इथं पलीकडं माझ्या माहितीप्रमाणे गायरानाची पण काही जमीन आहे, MGPची पण काही स्कीम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रवीण होले यांनी मध्ये मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा, स्वामी चिंचवलीमध्ये मोठा ओढा जातो आणि तिथं 40 एकर क्षेत्र देवस्थानचं आहे, तिथं नियमाप्रमाणे काही करता आलं तर पाण्याच्या करता तुम्ही करा, ज्याचा जेणेकरून गावालाही फायदा होईल, आजूबाजूच्या परिसरालाही फायदा होईल. आता भिगवण तर जवळपास इथपर्यंत पोचलेलंच आहे, त्याच्यामुळे माझ्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवणला पण आणि माझ्या दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचवलीला पण असं सगळ्यांनाच त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्यात पण जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी मी लक्ष घातलेलं आहे, त्याच्यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ही सगळी कामं करत असताना खर्चही बराच आला आहे, तुम्हालाही माहिती आहे अलीकडे बांधकामाचा खर्च किती येतो. सगळ्या जमिनीचा बांधकामाचा वगैरे बघून संस्थेने 25 कोटी रुपये आत्तापर्यंत इथं खर्च केलेले आहेत. फेज 2 मध्ये देखील काही कामं करण्याचं साहेबांनी सुचवलेलं आहे, संस्थेने ठरवलेलं आहे, ते पण निश्चितपणे करण्याचा संस्थेचा मानस आहे. आणि ते पण काही काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेलं चित्र हे पाहायला मिळणार आहे, ही पण खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना, विशेषतः पालकांना, विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. आपल्याकडं तिथं सुरुवातीच्या काळामध्ये CBSEच्या बोर्डाच्या करता ज्या काही गोष्टी लागतात त्या इमारतीमध्ये आम्हाला देता आल्या नाही. आता CBSEमध्ये आपल्याला इथं सुरुवात करायची, इथं मात्र त्या आपल्याला ती परवानगी मिळेल. आणि दर्जेदार शिक्षणाची गरज आणि महत्त्व लक्षामध्ये घेऊन माझ्या ह्या सगळ्या इंदापूर दौंडच्या परिसरातल्या मुलामुलींना अतिशय चांगल्या प्रकारचं इंग्रजीचं उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही देत असताना आता त्याच्यामध्ये AI असेल, रोबोटिक लॅब असेल, प्रगत तंत्रज्ञानसह 50 डिजिटल वर्गखोल्या असतील, स्वतंत्र दालनं 28 असतील. आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा. आणि त्या तत्वानं ही शाळा किंवा ही संस्था चालवली जाते. यशाची उच्च शिखरं निश्चितपणे आपल्या मुलांना मुलींना उत्तम प्रकारचं ज्ञान आपण देऊ शकलो तर ते त्याच्यामध्ये अतिशय चांगली चांगली शिखरं गाठू शकतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. बघता बघता ही संस्था गेल्या 50-51 वर्षामध्ये जवळपास 22 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम केलेलं आहे आणि 32 ते 33 हजार विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचं काम पुणे शहर,
भोर आपला इंदापूर बारामती अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपण ते काम करतोय करत दौंडचे रमेश पैते तप्पा मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की दौंडला पण आपल्याला विद्या प्रतिष्ठानची एक ब्रांच काढायची वीर धवनला सांगितलं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने मला अजून तिथे जागा मिळायला यश मिळालेलं नाही साहेबांची पण इच्छा आहे की तिथे पण एक चांगल्या प्रकारचं शिक्षण शिक्षणाचं दालन आपल्या मुलांना मुलींना उपलब्ध व्हावं आणि तो प्रयत्न चाललेला आहे परवा मला एक जागा सुचवलेली आहे मी बघतो त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल विद्या प्रतिष्ठानची सुवर्ण महोत्सवी वाटचाल ही पूर्णत्वाला आलेली आता 51 वर्षात पदार्पण केलेलं आहे शिक्षणाची ज्ञानगंगा माझ्या या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुलामुलींच्या घरोघरी पोचवता यावी हा ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आदरणीय साहेबांचा आहे आणि आपल्या विद्या प्रतिष्ठाननी 5 दशकाचा टप्पा हा यशस्वीपणे ओलांडलेला आत्ताच मला शेठ म्हणत होते की अजित बघता बघता कशी 50 वर्ष गेली आणि ह्याच्यातून खूप कर्तृत्ववान मुलं ही घडवण्याचं काम या संस्थेच्या शिक्षकांनी केलं या संस्थेच्या प्राध्यापकांनी केलं सगळ्या सहकारी मित्रांनी केलं संस्था चालकांनी केलं सहकार आणि शिक्षणाने महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलल्याचं काम आपण सगळेजण करतोय थोडंसं साहेबांनी सांगितलं की आजच 22 तारखेला उद्घाटन घ्यायचं आहे त्याच्यावर जो एंट्रन्सचा पोर एंट्रन्सची कमान आहे तिथं थोडं काम राहिलेलं आहे ते राहिलेलं कामं देखील ठराविक काळामध्ये पूर्ण करून अतिशय सुंदर अशा प्रकारचं लँडस्केपिंग आणि इथं सगळी ग्रीनरी की इथं येणाऱ्या मुलाला मुलीला एक समाधान वाटलं पाहिजे ज्ञान घेण्याचं आणि टीचिंग स्टाफला पण त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे आणि म्हणून ते काम देखील आमचे सहकारी वेगवेगळे त्या बाबतीमध्ये करतील त्याच्यामध्ये महेश चिंचाळकर असेल किंवा बाकीचे माझे सहकारी असतील ते तिथं ते काम करतील आणि प्रत्येक थेंबाचा कसा काटकसरीनं वापर करता येईल जे पाणी आम्ही वापरणार आहे त्याचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण लावून तेच पाणी आम्ही लॉनला आणि ग्रीनरी वाढवण्याच्या करता करणार आहोत आणि त्याच्यात हे काम करत असताना आमच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी मनापासून मदत केली मग अनपट असतील उद्धव गावडे असतील बाकीचे सगळे वेगवेगळे सहकारी असतील त्याच्यामुळं किरण असेल या सगळ्यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे शिवाजी तर शिवाजी काळेला तर मला मनापासून कौतुक करायचं आहे कारण शिवा तसं बघितलं तर मी त्याला शिवा म्हणतो की श्रीनिवासचा तो बालमित्र जंगल वाघ काय शिवा काय बाकीचे अनेक नावं घेता येतील आणि शिवा यायचा अतिशय एवढा एवढासा शिवा मुळात त्याचे वडील पण उंचीला कमी होते त्याच्यावर शिवा पण टिल्ल्याच राहिला उंचीला आणि त्याच्यातनं तो काम करायला लागला पण गडी इतका पोचलेला आहे त्याच्यामध्ये आत्ताच मला शेठ म्हणत होते की अजित अरे ह्याला आपण रेक्टर केलेला होता आणि आपल्याकडे रेक्टर असणारा शिवा आज विद्या प्रतिष्ठानला स्वतःच्या कर्तृत्वातनं यश मिळून 25 लाख रुपये देतो हे खरोखरीच कौतुकास्पद आहे हे अनेक जण पैसा कमवतात पण पैसा देण्याची दानत पण असावी लागते तो मनाचा मोठेपणा आणि दानत शिवानी दाखवली त्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो अतिशय शून्यातनं त्यानं त्याच्या भावंडांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्या मुली पण चांगल्या पद्धतीनं शिकता पुढं मोठ्या झालेल्या आहेत त्यांची लग्न झालेली आहेत जावई चांगले मिळालेले आहेत आणि त्याच्यातनं मला त्याने सांगितल्यानंतर मला जरा आश्चर्यच वाटलं म्हणलं शिवाय एकदम 25 लाख दुसरं काही काम बी माहीत का काय मनात काय नाही नाही म्हणलं दादा मनापासून आम्हाला द्यायचं आहे कारण जे काही माझं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सर म्हणून ओळखला जातो कारण त्या आपल्या बारामती हॉस्टेलला अनेक मुलं आत्ता आमच्याबरोबर अनेक आमदार दत्ताभरणे तिथला आमदार आहे
मला वाटतं राजेश टोपे पण तिथलाच विद्यार्थी आहे. अनेक जण मला इतके जण भेटतात की दादा आम्ही तुमच्या विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलला शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना ते शिवाजीला सर 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 म्हणत असतात. मी म्हटलं शिवा किती मोठा झाला ही सगळी लोक त्याला सर सर म्हणायला लागले. परंतु त्याचे कष्ट त्याच्यामागे आहेत हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये देखील अनेक टप्पे आपल्याला सगळ्यांना गाठायचे आहेत. त्याच्यामध्ये KG to PG च्याबद्दल दर्जेदार शिक्षण देण्याच्याबद्दल स्वतः प्रवीण वकिलांनी सांगितलेलंच आहे. विद्या प्रतिष्ठानचा आज देशभर लौकिक वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी विज्ञानवादी विचार रुजवण्याचं काम ही संस्था करते. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे देखील फार बारकाईनं लक्ष देण्याचा प्रयत्न संस्थेचा असतो. विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव ही देखील आपल्याला कशी वाढवता येईल अशा प्रकारचं प्रयत्न देखील आम्ही सगळेजण मिळून करतो. ह्याच्यामध्ये अनेकांचा हातभार आहे म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे. पहिली जर जागा तुम्ही बघितली तर त्याचे फोटो वगैरे तर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही. परंतु जर ठरवलं आणि जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय घडू शकतं हे इथली इमारत बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. माझी इतरांना पण आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या परीनं ज्याला शक्य असेल, मी सगळ्यांना म्हणणार नाही पण तू ज्याची ऐपत असेल ज्याला शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे जे पूर्वीच्या काळामध्ये शाहूपुरी आंबेडकरांनी काम केलं, भाऊराव पाटलांनी काम केलं, महर्षी कर्वेंनी काम केलं, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी काम केलं, आज पण शिक्षण ही काळाची गरज आहे आणि दर्जेदार आधुनिक पद्धतीचं शिक्षण हे आपल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे. त्याकरता आपल्याला जे काही करता येईल ते करण्याच्याकरता तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. त्यावेळेस मला किरणनी सांगितलं की दादा साहेबांनी सांगितलं की याला अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल नाव द्यायचं. माझे वडील जाऊन जवळपास 45 वर्ष झाली. 13 जानेवारी दुसऱ्या दिवशी 14 संक्रांत होती आणि मी कोल्हापूरला होतो आणि मला तिथं पहाटे फोन आला की काहीतरी ताबडतोब तुम्हाला काटेवाडीला बोलवलं. आणि त्यावेळेस मी काहीतरी 18-1 वर्षाचा होतो. मी कोल्हापूरला कॉलेजला असताना तिकडनं मी आलो आणि मला ती दुःखद बातमी कळाली. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं काही चालत नाही. मगाशी चित्रफीत दाखवत असताना आमच्या आत्यांनी आमच्या काकांनी आमच्या वेगवेगळ्या बहिणींनी किंवा श्रीनिवास असेल बाकीचे सगळे असतील तो पूर्वीचा सुप्रिया असेल तो पूर्वीचा काळ जो गेला त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला, त्याला त्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोरनं जायला लागलं. आणि तो खरंच तो काळ त्यांचं एकंदरीत कामाची पद्धत त्यांचं वाचन त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं कौशल्य त्यांचा धाडस स्वभाव अशा अनेक गोष्टी ह्या मला तर चित्रफीत ज्यांनी केली माझा सहकारी बारामतीतला सहकारी आहे तो म्हणला ते सगळं बघितल्यानंतर आम्ही तर त्यांच्या घटना घडल्यावर जन्माला आलो परंतु आम्हाला त्याच्यातनं बरीच काही माहिती ही घेता आली अशा प्रकारचा उल्लेख पण अनेकांनी केला. आणि त्यानिमित्तानं आमच्या परिवारातले बहुतेक सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पण इथल्या स्टाफला एक सांगतो की अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारचं नाव ह्या शाळेला दिलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसच इथं शिक्षण मिळालं पाहिजे. जर कोण कमी पडलं तर माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात ठेवा. इथं येणारा मुलगा मुलगी यांनी शिक्षण घेतल्यानंतर लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक त्या मुलाच्या आणि त्या मुलीच्या अंगामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना. आणि हे एकंदरीत शाळा उभी करण्याच्या करता
ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.